नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आमच्या यूट्यूब चॅनल महाजॉब मध्ये। मित्रांनो, आज दिनांक 2 जून 2020 आपण एका नवीन भरतीबद्दलची माहिती घेत आहोत। कनिष्ठ सहायक या सह विविध पदांसाठी ही भरती होत आहे, कायमस्वरूपी भरती आहे, तुम्ही नक्की प्रयत्न करू शकता। यासाठी बघा, कनिष्ठ सहायक या पदासाठी तुम्हाला लेवल 3 नुसार वेतन मिळत आहे, ज्यामुळे तुमचं पे बँड जो असणार आहे तो 21,700 ते 69,100 दरम्यान असणार आहे। एक चांगली संधी ओव्हरऑल तुम्हाला मिळत आहे, तुम्ही नक्की प्रयत्न करू शकता। आजच्या व्हिडिओमध्ये आपण याबद्दल संपूर्ण माहिती घेणार आहोत। त्या अगोदर मित्रांनो, महाजॉब चॅनल नवीन असाल अजूनही चॅनलला सबस्क्राईब करण्याचं नक्की करा, त्यापुढे बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे तुम्हाला डेली जॉब रिलेटेड अपडेट आमच्या चॅनलमार्फत मिळून जातील। तर बघा मित्रांनो, ही जी भरती होत आहे ती भारतीय प्रौद्योगिकी संस्था गोवा अर्थात IIT गोवा यांच्यामार्फत ॲडव्हर्टाईजमेंट फॉर द नॉन टीचिंग स्टाफ रिक्रुटमेंट या टायटल अंडर प्रसिद्ध झालेली आहे। तुम्ही डेट बघू शकता, 20/5/2020 ही जाहिरात जी आहे ती प्रसिद्ध झालेली आहे। यामध्ये आपण बघूया कोणकोणत्या पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे, त्यानुसार बघा टोटल नंबर ऑफ वॅकन्सीज ज्या आहेत वेगवेगळ्या पदांसाठी, त्या 6 वेगवेगळ्या पदांसाठी ही भरती होत आहे। त्यामध्ये बघा नेम ऑफ द पोस्ट, पहिलं जे आहे ते रजिस्टरचं पद आहे, त्यासाठी तुम्हाला टोटल नंबर ऑफ वॅकन्सीज एका जागेसाठी, UR साठी जी ओपन जागा आहे सर्वांसाठी, लेवल 14 नुसार तुम्हाला वेतन मिळत आहे, ज्यामध्ये 1,24,200 ते 2,18,200 तुम्हाला सॅलरी मिळत आहे। दुसरं पद ज्युनियर सुपरिंटेंडंट, याची टोटल 1 जागा आहे, ती सुद्धा UR साठी आहे, सर्वांसाठी जागा आहे। लेवल 6 नुसार वेतन मिळत आहे, ज्यामध्ये 35,400 ते 1,12,400 तुमची सॅलरी असणार आहे। तिसरं जे पद आहे ते ज्युनियर सुपरिंटेंडंट राज्यसभा प्रकाशक हिंदी सेल, यासाठी भरती होत आहे, एका जागेसाठी भरती होत आहे, UR साठी जागा आहे। लेवल 6 नुसार तुम्हाला वेतन मिळत आहे, 35,400 ते 1,12,400 दरम्यान तुमचा पे बँड असणार आहे। सर्वात महत्वाचं पद चौथं ज्युनियर असिस्टंट कनिष्ठ सहाय्यक, याच्यामध्ये बघा टोटल मित्रांनो 6 जागा आहेत, त्यातील 3 जागा UR साठी आहेत ओपनसाठी, 1 जागा OB साठी राखीव आहे, ST साठी 1 जागा राखीव आहे आणि SC साठी 1 जागा राखीव आहे। लेवल 3 नुसार वेतन तुम्हाला या ठिकाणी मिळत आहे, 21,700 ते 69,100 दरम्यान तुमची सॅलरी असणार आहे। टेक्निकल ज्या पोझिशन आहेत त्यामध्ये सुपरिंटेंडिंग इंजिनियर एका जागेसाठी भरती होत आहे ओपनसाठी, 12 लेवल 12 वेतन आहे, 78,800 ते 2,09,200 तुमची सॅलरी असणार आहे। आणि 6वं पद आहे टेक्निकल सुपरिंटेंडंट केमिस्ट्रीचं, 1 जागा आहे जी OB साठी रिझर्व आहे, यामध्ये बघा टोटल लेवल 6 नुसार तुम्हाला सॅलरी मिळत आहे, 35,400 ते 1,12,400 दरम्यान तुमचा पे बँड असणार आहे। सांगितल्याप्रमाणे तुम्हाला या पदावर कॉन्सन्ट्रेट करायचं आहे ज्युनियर असिस्टंट या पदासाठी। आपण बघूया क्वालिफिकेशन काय लागणार आहे, अर्थात पहिल्या पदासाठी रजिस्टरसाठी हे डेप्युटेशन बेसवर पद आहे, त्यामुळे तुम्ही यासाठी डायरेक्ट अप्लाय करू शकत नाही। त्यासाठी क्वालिफिकेशन बघा, मास्टर डिग्री विथ मिनिमम 55% मार्क तुमच्याकडे असणे आवश्यक आहे, 15 इयर्सचा एक्सपिरियन्स त्यांनी मागितलेला आहे और भरपूर त्यांनी कंडिशन्स मागितलेल्या आहेत, फार कमी कॅन्डिडेट यासाठी असणार आहेत जे एलिजिबल असणार आहेत। जे दुसरं पद आहे मित्रांनो त्यासाठी बघा ज्युनियर सुपरिंटेंडंट, एक पद जे आहे त्याचं ग्रुप बी मधली पोस्ट आहे, यासाठी क्वालिफिकेशन जे काय लागणार आहे बघा, बॅचलर डिग्री इन अप्रोप्रिएट डिसिप्लिन विथ रिलेव्हंट एक्सपिरियन्स ऑफ 4 इयर्स आफ्टर द क्वालिफाईंग डिग्री, फॉर ऍप्लिकन्स विथ मास्टर्स डिग्री नॉर्मल ड्युरेशन ऑफ मास्टर्स प्रोग्राम वुड बी काउंटेड टुवर्ड्स एक्सपिरियन्स, अर्थात जे बॅचलर झालेले आहेत त्यांच्याकडे 4 वर्षाचा एक्सपिरियन्स असणे आवश्यक आहे, नाही जर तुम्ही जर मास्टर झाला असाल तर तुम्हाला एक्सपिरियन्स असण्याची कोणतीही गरज नाही। यामध्ये बघा डिझायरेबल त्यांनी सांगितलेलं आहे, अर्थात असेल तरी चालेल, नसेल तरी तुम्ही अप्लाय करू शकता। एक्सपोजर ऑफ वर्किंग इन कॉम्प्युटराइज ऍडमिनिस्ट्रेशन आणि दुसरं जे आहे ते IIT ISM मध्ये काम करण्याचा एक्सपिरियन्स असेल तर तो डिझायरेबल आहे, अर्थात नसेल तरी तुम्ही एलिजिबल आहात यासाठी अप्लाय करण्यासाठी। जे तिसरे पोस्ट आहे मित्रांनो ती बघा ज्युनियर सुपरिंटेंडंट, याची ग्रुप बी मधली पोस्ट आहे, त्यासाठी क्वालिफिकेशन बॅचलर डिग्री विथ हिंदी ॲज मेन सब्जेक्ट किंवा बॅचलर डिग्री विथ इंग्लिश ॲज मेन सब्जेक्ट फ्रॉम अ रेकग्नाइज युनिव्हर्सिटी असं त्यांनी सांगितलेलं आहे, 4 इयर्सचा एक्सपिरियन्स मागितलेला आहे। त्यानंतर मास्टर्स डिग्री असेल तर तुम्हाला एक्सपिरियन्सची गरज नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे। या पदासाठी जर तुम्ही तुमच्याकडे मास्टर्स डिग्री असेल किंवा बॅचलर्स डिग्रीनंतर एक्सपिरियन्स असेल तर नक्की अप्लाय करू शकता। ॲबिलिटी टू ऑर्गनाइज वर्कशॉप असेल तर तुम्हाला डिझायरेबल असं त्यांनी सांगितलेलं आहे, अर्थात तुम्हाला फक्त एसेन्शियल क्वालिफिकेशन बघायचं आहे, डिझायरेबल असेल किंवा नसेल तरी तुम्ही इलिजिबल आहात सर्व पोस्टसाठी अप्लाय करण्यासाठी। सर्वात जे महत्वाचं पोस्ट आहे ज्युनियर असिस्टंट, ज्याच्या 6 जागा आहेत, गट क मधलं पद आहे, त्यासाठी बघा बॅचलर्स डिग्री इन आर्ट्स सायन्स कॉमर्स अँड मॅनेजमेंट, यापैकी कोणत्याही एकामध्ये जर तुमची बॅचलर डिग्री असेल, फक्त पदवी पर्सेंटेजचा क्रायटेरिया ठेवलेला नाही, तर तुम्ही इलिजिबल यासाठी अप्लाय करण्यासाठी। डिझायरेबल बघा नॉलेज ऑफ कॉम्प्युटर ऍप्लिकेशन्स अँड ऑफिस प्रोसिजर अँड सेक्रेटरी प्रॅक्टिसेस, अर्थात सांगितल्याप्रमाणे अगेन मी तुम्हाला सांगत आहे, फक्त बॅचलर डिग्री तुम्ही एलिजिबल आहात अप्लाय करण्यासाठी, जर हे असेल डिझायरेबल तरी तुम्हाला चांगली संधी त्या ठिकाणी किंवा प्राधान्य
शॉर्ट मध्ये सांगायचं झालं तर मिळू शकतो, मात्र गरज नाही पहिल्या क्वालिफिकेशनवर तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता. जी पुढची दोन पदे आहेत त्यासाठी बघा, सुपरिटेंडेंट इंजिनियर यासाठी हे परत डेप्युटेशनवर पद आहे, बीईड बीटेक सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये, त्याबरोबर एक्सपिरियन्स 5 वर्षाचा आणि इतरही त्यांनी क्वालिफिकेशन मागितलेलं आहे. जे सवळचं पद आहे टेक्निकल सुपरिटेंडेंट केमिस्ट्री, या पदासाठी बघा एमएससी असणे आवश्यक आहे, अर्थात त्या रिलेव्हंट डिपार्टमेंटमध्ये असणे आवश्यक आहे. फॉर एक्झाम्पल केमिस्ट्री, त्याबरोबर बॅचलर डिग्री असेल किंवा बीई बीटेक असाल तर त्यानंतर तुमच्याकडे 4 इयर्सचा एक्सपिरियन्स त्यांनी मागितलेला आहे. हे होतं क्वालिफिकेशन. त्यानंतर बघूया आपण पुढे यासाठी एज लिमिट काय लागणार आहे. पोस्ट वाईज आपण बघूया, पहिल्या पदासाठी अप्पर एज लिमिट 55 आहे, 2, 3, 6 साठी 32 इयर्स अप्पर एज लिमिट आहे, हे सर्व अप्पर एज लिमिट ओपनसाठी आहे. चौथ्यासाठी 27 वर्ष एज लिमिट त्यांनी ठेवलेलं आहे आणि 5व्यासाठी 50 वर्षाचं एज लिमिट त्यांनी ठेवलेलं आहे. रिलॅक्सेशन ऍज पर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया नॉर्म्स, अर्थात एससी एसटीला 3 वर्ष आणि ओबीसीला या ठिकाणी ओबीसीला 3 वर्ष आणि एससी एसटीला 5 वर्षाचं रिलॅक्सेशन मिळत आहे. यासाठी मित्रांनो तुम्हाला अप्लाय करण्यासाठी 22 मे पासून सुरुवात झालेली आहे, 30 जून पर्यंत तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता. इतरही महत्वाच्या गोष्टी त्यांनी दिलेल्या आहेत, एज रिलॅक्सेशन वगैरे, ते तुम्ही चेक करू शकता. या ठिकाणी जाऊन तुम्हाला या वेबसाईटवर अप्लाय करायचं आहे. यासाठी बघा ऍप्लिकेशन फी जी तुमची असणार आहे नॉन रिफंडेबल, जी तुम्हाला एनएफटी किंवा यूपीआय मोडमध्ये अप्लाय करता येईल. ग्रुप ए पोस्ट साठी 500 रुपये, ग्रुप बी साठी 200 रुपये आणि ग्रुप सी साठी 100 रुपये फॉर्म फी ठेवलेली आहे. या सर्व लिंक नोटिफिकेशनच्या व इतर मी डिस्क्रिप्शनवर देत आहे, तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता. या भरतीबद्दल काय डाऊट असेल कमेंट करा, तसेच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.